जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील पानबारा गावनजीक मजुरांनी भरलेला पिकअप उलटल्याने 20 मजूर जखमी, तर त्यातील 3 मजूर गंभीर जखमी। जखमींवर विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील खांडबारा परिसरात असलेल्या पानबारा गावानजीक मजुराने भरलेली पिकअप गाडी पलटी झाल्याने त्यात 20 मजूर जखमी झाले आहेत, तर 3 मजूर गंभीर जखमी झाले आहेत। या अपघातात 20 मजूर किरकोळ जखमी झाले असून 3 मजुरांची प्रकृती गंभीर आहे। पानबारा गावातील ग्रामस्थ मदतीला धावून आल्याने जखमींना तात्काळ उपचारासाठी दवाखान्यात हलविण्यात मोठी मदत मिळाली आहे। नवापूर तालुक्यातील नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावरील पानबारा गावानजीक साक्रीहून नवापूरकडे जाणारा मजुराने भरलेल्या पिकअप गाडीचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे। घटनास्थळी उपस्थित प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार पिकअप वाहन क्रमांक MH 41H 0671 मध्ये नवापूर तालुक्यातील बहुतेक मजूर हे धुळे जिल्ह्यातील साक्री गावात कामानिमित्त गेले होते। घरी परतत असताना हा अपघात झाला असून यात एकूण 27 मजूर होते। हे मजूर नवापूर तालुक्यातील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। अपघात घडताच पानबारा गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी मदतीसाठी धाव घेतली व तात्काळ 108 रुग्णवाहिकेला कॉल करून जखमींना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। मोठ्या संख्येने मजूर जखमी झाल्याने मोठी गर्दी झाली होती। साधारणतः सोमवारी 6:30 दरम्यान हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। नवापूर तालुक्यातील तिळासर, तारापूर, डुगली या परिसरातील मजूर असल्याची माहिती मिळाली आहे। घटनास्थळी विसरवाडी महामार्ग पोलीस केंद्राचे कर्मचारी देखील मदतीला धावून आले होते। पिकअपचा टायर फुटल्याने वाहन अनियंत्रित होऊन पिकअप रस्त्याचा बाजूला पलटी झाला असून यामध्ये अनेक मजूर दबले गेले होते। तात्काळ पानबारा गावातील ग्रामस्थांनी जखमींना बाहेर काढून रुग्णालयात पाठवले आहे। अपघात दरम्यान मजुरांचा सामान रस्त्यावर अस्तव्यस्त पडलेला दिसत होता। जखमी मजुरांवर विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। विसरवाडी प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। पानबारा गावाच्या समोर एक मजूरनं भरलेली पिकअप पलटी झाल्यावर आम्ही पानबारा गावकरी एकत्र येऊन मजुरांचे मदत केली आणि 108 बोलवून पानबारा गावातील पूर्ण तरुणांनी व पूर्ण मंडळींनी आम्ही सहकार्य करून त्यांना दवाखान्यात घेऊन पाठवले।